नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित युगप्रवर्तक विवेकानंद एकदा तर त्यांना मनातून आईचा रागच आला होता माझ्या जीवाची एवढी घालमेल होत असताना ती आईला एवढीसुद्धा जाणवू नये मुलांनी कितीही अक्षम्य गुन्हा केला तरी आई क्षमाशीलच असते आपल्या हातून गुन्हा घडला नाही आपण विकृत वागलो नाही विकृत कधी कोणाला सांगितलं नाही मग आईने येऊन भेटायला काय हरकत होती तिला का नाही भेटावं असं वाटलं नाहीच वाटत आणि म्हणूनच तर ती आली नाही मनात उलट सुलट विचारांची शृंखला आज पहाटे संपली जेव्हा त्यांनी आज आईला भेटायला जायचंच हा निर्धार केला त्याप्रमाणे ते एकटेच कुणालाही न सांगता संध्याकाळी बाहेर पडले इथे या दोघींचा संवाद ऐकल्यावर त्यांना अपराध्यासारखं वाटलं आई आजारी होती तर ते मनोमन म्हणाले त्याची आजी रासमणी वृद्धत्वाकडे झुकली होती ही एकाकी पडल्याने निराश झाली होती दोघीही एकमेकींचा आधार झाल्या होत्या भुवनेश्वरी खाटेवरून उठली अशक्तपणाने तिचा तोल गेला काय ही भुवनेश्वरी ह्या संध्याकाळी कुणी भिक्षेकरी येत नसतो असं म्हटल्यावरही तू उठलीस तुझा तोल गेला ना विवेकानंद धावतच आत गेले खाली पडलेल्या भुवनेश्वरीला उठवून त्यांनी खाटेवर बसवलं तिच्या चरणाशी बसले त्या धुसर संध्याकाळी अकालीच अंधार दाटून आलेल्या त्या खोलीत भुवनेश्वरीला आपला लाडका नरेन आल्याचं दिसलं आणि शब्दही न बोलता अनावर होऊन रडत राहिली विवेकानंद तिच्या मस्तकावर हात ठेवून स्वतःला संयमित करून बसले होते बराच वेळाने त्यांनी हाक मारली मा मी आलोय खरंच आलोय त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत ती म्हणाली नरेन माझ्या बाळा राम रामवनात गेला तो तिला चौदा वर्षांनी भेटला तू ही संन्यास ग्रहण करून घराबाहेर पडलास भारत भ्रमण केलंस अमेरिकेत गेलास आणि आता चौदा वर्षांनी मला भेटतो आहेस तुला माझी जरासुद्धा आठवण आली काही नाही करे बाळा रासमणी बसू त्यांची भेट अनुभवत बसली होती मां तुझी आठवण आली नाही असा एकही एक दिवस गेला नाही खरं म्हणतोस मां मी आयुष्यभर सत्यच बोलत आलो तू शिकवलंस ना मला सत्य बोलायला मग मी असत्य बोललोच नाही कधी तुझा व्यस्त कार्यक्रम असताना खरंच माझी आठवण येत होती मा तू खूप सुखात वैभवात परिवारात सुना नातवंडात असतीस तर तुझी आठवण मला आली नसती परंतु ज्यावेळी मी संन्यास घेतला तेव्हापासून दारात आलेली गरिबी आणि दारिद्र्य कधी गेलंच नाही मी भाषणात भारतातल्या गरिबीबद्दल बोलायला लागलो की तू आठवायचीस कुणाची आई दिसलीस की तू आठवायचीस कर्तव्याची जाणीव झाली प्रेमाची जा आठवण आली की तू आठवायचीस मा माझ्या मनात तुझं नाव अगोदर आणि मग देवाचं नाव असायचं नरेन पूर्वजन्मीचं संचित म्हणून तुझ्यासारखा पुत्र मिळाला मा तुझ्या मनाचा मोठेपणा म्हणून तू मला श्रेष्ठत्व देतेस लहानपणी व्रात्य मुलगा म्हणून तुला त्रास दिला मोठेपणी कुठले कुठले उद्योग लावले म्हणून तुला त्रास झाला ठाकूरजींच्या सहवासात येऊन नास्तिकाचा आस्तिक होऊन संन्यास घेतला हेव्हा बाबूजी जगात नव्हते भूपेन महेन लहान होते दत्त भवनावर काकांनी केस टाकली होती आपण आजीकडे काही दिवस राहिलो मग मिळालं राहण्यापुरतं घर मोठं घर मिळालं असतं तर मी काय एकटीने काय केलं असतं भीडभीड शोधत फिरले असते तुम्हाला दोघांना तू नव्हतासच छोट्या खोलीत मनातल्या मनात, मनात खूप मोठी जागा वाटते रे मा विपरीत स्थितीतही तू किती सकारात्मक बोलतेस दुषणं तर तुझ्या मुखातून बाहेर पडतच नाही नरेन बाळा ईश्वराने जे दिलं आहे ते जगायचं एवढंच भान ठेवलं आहे मी मा महेन भूपेन कुठे आहेत मला माहिती नाही येतात कधी कधी आले की चांगला स्वयंपाक करते जेवतात झोपतात आणि जातात विचारून काय करू कोणाला कुणीच काही बोललं नाही रासवणी उठली तशी विवेकानंद म्हणाले आजी तू बस मी चहा करून आणतो नको बाळा तू आराम कर मी आणते मग आर्थिक विवेचनेबद्दल तू किती त्रास करून घेतेस ना नाही नरेन मी कशाचीही चिंता करत नाही कुणीतरी दरमहा शंभर रुपये पाठवतं येता जाता तुझा तो सारदानंद काही मदत करून जातो मला जेवणा खाण्याची चिंता नव्हती कशाचीच चिंता नाही तू आलास बाळा आता मला काही नको बोलता बोलता ती मौन झाली विलक्षण कल्पना मनात येऊन ते थरारले त्यांनी तिच्या मस्तकावर हात ठेवला प्रचंड ज्वराने तिला ग्लानी आली होती त्यांनी आत जाऊन पाणी आणलं अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या घराची कळा दिसली घराच्या भिंतींना तडे गेले होते रंग कधीचाच उडून विटून गेला होता असलेल्या पितळी भांड्यांवरची लकाकी हरवली होती चुलीलाही कित्येक दिवसात सारवण नव्हतं जमीन जागोजागी उखडली होती एकेकाळच्या वैभवसंपन्न निवास त्यातला एक कोपरा आज मान टाकून बसला होता विश्वनाथ बाबूंची इतरांच्या नावावर वस्तू घेण्याच्या उदार वृत्तीची झालेली शोकांतिका आज विवेकानंद पाहत होते कोपऱ्यातला भागही खरं तर कोर्टाने त्यांना राहायला उदार म्हणून दिला होता मासाठी गंगे किनारी एखादं घर घेऊन देता आलं पाहिजे त्यांनी मनोमन ठरवलं रात्रभर ताप वाढत होता उतरत होता ते तिच्याजवळ बसून होते सकाळी सकाळी भुवनेश्वरी म्हणाली नरे तू काल रात्रभर माझ्या सेवेत होतास मलाही वाटत होतं तू असावास कितीही मनाने ठरवलं तरी मन स्वार्थीच असतं नरे तुझं अस्तित्व जाणवत होतं मन स्वतःला धिक्कारत होतं दुसरं मन तुझ्यामुळे सुखावत होतं रात्रभर मनाचा सतत खेळ चालू होता परंतु आता तू जा नरेन तुझ्यासाठी लोकं थांबले असतील भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी तिच्या प्रगतीसाठी तुला सर्वांना हाक द्यायची आहे ऊट बाळा मा मी आत्ता इथून कुठेही जात नाही तुला सोडून जाणार नाही मा मी खरं सांगतो तुला सोडून कुठेही जाणार नाही त्यांनी तिच्या मांडीवर मस्तक ठेवलं तिचं मन काठोकाठ भरून आलं त्यांच्या मस्तकावर हात ठेवीत ती म्हणाली अखिल विश्वाला वेदांताचं ज्ञान देणारा जगद्गुरू झालेला दरेंद्र दत्त तर स्वामी विवेकानंद असा भावविवश कुणी पाहिलाय तर मी वेदांतात सांगितलं आहे ना निर्भय बना सत्य स्वीकारा मग सत्य हेच की नरेन तू संन्यास धर्माची दीक्षा घेतली आहेस मा संन्यासाला आई नसते का गं त्याला भावना नसतात सांग ना मा संन्यासी म्हणजे हृदयशून्य माणूस का गं नाही तिने स्वतला पूर्ण सावरत म्हटलं नरेन तू तर आता भारताचाच आहेस मग तू येत जात असशील भेटशील मध्ये मध्ये एवढं दुःख व्हायला मी काही जग सोडून जात नाही आहे मा तुला खरं सांगू मीच खूप थकलो आहे दिवसेनगणिक अशक्तता वाढतीये झोप येत नाही पोटकमालीचं दुखतं झोप न आल्याने मस्तक ठणाण दुखतं डोळे दुखतात काय सांगू मा कदाचित मीच तुझ्या आधी हे जग सोडून जाईन ते मनोमन म्हणाले अरे खूप अशक्त झालास रे बाळा स्नेहाच्या दृष्टीने पाहतेस ना म्हणून वाटतंय फिर फिर फिरतोय अखंड बोलतोय काय धाड भरली आहे मला आता जा तू मी बरी आहे जेव्हा आजार येईल तेव्हा तुला निश्चित बोलवेन जा नरेन जा लोकांना तुझी गरज आहे नाईला जाने विवेकानंद ना उठले कर्तव्याची जाणीव देऊन तिने आपल्या मायेचा पदर आवरला होता मनात जळजळीत जर वेदना घेऊन खोली बाहेर पडली कोणालाही ते घरी आल्याचं माहीत नव्हतं आलम बाजार मठातील शिष्यमंडळी आज बाग बाजारातल्या बलराम बसूंच्या निवासस्थानी मध्यान्नी जमत होती त्या दिवशी ठाकूरजींच्या दक्षिणेश्वरी गेल्यावर तिथे वास्तव्य करणाऱ्या अनेक शिष्यमंडळींना ते म्हणाले संन्यास दीक्षा घेऊन मनपूत समाचरेत असं वागायचं नसून समाजाच्या सुखासाठी अहर्निश झटणं हा खरा संन्यास धर्म आहे प्रथम आत्मशोध आत्मोन्नती विकासाच्या दिशा आणि त्यानंतर मार्गक्रमण करावं असं मला वाटतं आत्मनो मोक्षार्थ जगत येच यच ह्यासाठी संन्यासाचा जन्म झाला आहे त्यानंतर त्यांच्या मनात आलं आपण म्हणतोय खरं पण हे सारं त्यांनाही सांगायला हवं हो वारंवार सारे संन्यासी आपल्यासारखे वागणारे नाहीत त्यांनाही उपदेशाची शास्त्राभ्यासाची गरज आहे यासाठी त्यांनी ठाकूरजींच्या सर्व शिष्यांना बलराम बसू यांच्या निवासस्थानी आमंत्रित केलं होतं त्याप्रमाणे अनेक जण आले होते सर्वांना उद्देशून ते म्हणाले देश विदेशात फिरत असताना माझ्या लक्षात आलं संस्था असल्याशिवाय संघटन नाही आणि संघटनेविना स्थैर्य नाही तेव्हा रामकृष्ण मठाची स्थापनाही करायला हवी सध्या या संघाचा एक संचालक असावा आणि नंतर कार्यानुसार अनेक पदं त्यात असू शकतील ज्याचं नाव घेऊन आम्ही संन्यासी झालो त्यांच्या आदेशानुसार केवळ वीस वर्षात प्राच्य आणि पाश्चात्य जगतात त्यांच्या कार्याचा प्रसार झाला त्यांच्या नावाने हा मठ असावा गिरीशचंद्र घोष सह सर्वांनीच ह्या सूचनेला मान्यता दिली एक मे अठराशे सत्त्याण्णवला या मठाचं नाव रामकृष्ण मिशन ठेवून कार्यप्रणाली ठरवण्यात आली अशी एका रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली नंतर संस्थेचे उद्देश संस्थेचं व्रत संस्थेची कार्यप्रणाली मिशनचं भारतातलं कार्य विदेशातलं कार्य याबाबत चर्चा झाली आणि मिशनच्या स्थापनेबाबत निश्चिती झाली तात्पुरत्या संस्थेचे मुख्य अध्यक्ष जनरल प्रेसिडेंट म्हणून विवेकानंदांचं नाव सर्वांनी सुचवलं आणि तसं मान्य करायला भाग पाडलं स्वामी ब्रह्मानंदांना कलकत्ता केंद्राचे अध्यक्ष आणि स्वामी योगानंद सहकारी तर नरेंद्रनाथ मित्र सचिव डॉक्टर शशीभूषण घोष बाबू शरदचंद्र सरकार हे सहसचिव झाले शरदचंद्र चक्रवर्ती यांच्याकडे शास्त्र अध्यापनाचं कार्य देण्यात आलं आणखी एक ठराव करण्यात आला प्रत्येक रव रविवारी तिसऱ्या प्रहरी सर्वांची एक सभा होईल ज्यात विविध विचार आपण मांडू शकू त्या रात्री विवेकानंदांना बरेच दिवसांनी शांत झोप लागली परंतु त्या महिन्याच्या तिसऱ्या रविवारी एक संन्यासी बंधू म्हणाला मला तर वाटतं आपण रामकृष्णांचा प्रचार करत नाही अनन्य साधना करत ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा जीवनक्रम आपण कुठेही आचरत नाही गुरुबंधू विवेकानंद तुम्ही जो जनहिताय मठ मिशन वेदांत समित्या सेवाश्रम ह्या स्थापन करण्याचा संकल्प करता आहात परंतु रामकृष्ण मिशन म्हणजे त्यांच्या प्रणालीचा आणि आपला ताळमेळ कुठे बसतो आहे असं मला वाटत नाही गुरुबंधू शिकण्यासवरण्याने जनतेत धर्मप्रसार केल्याने आर्तरोगी अनाथांची सेवा केल्याने संन्यासी मोहात अडकून पडतो असं तुला वाटतंय का केवळ ईश्वराचीच साधना करा समाजाची सेवा व्यर्थ आहे असं कधी ठाकूरजी म्हणाले नाही उलट स्वतःचा उत्कर्ष स्वतःची साधना आणि साधनेने मिळवलेली सिद्धी त्याचा उपयोग दिनांसाठी ते करत होते हे तुम्ही आम्ही पाहिलं आहे ना केवळ स्पर्श करून दुसऱ्याची वेदना रोग ते स्वतः घेत होते हेही आपण पाहिलं आहे तरीही केवळ ठाकूरजींसारखीच ईश्वरप्राप्तीची साधना करा असं म्हणणं म्हणजे त्यांचा उपदेश आचार विचार तुम्हाला कणभरही कर्ण कळला नाही असं म्हणावं लागेल तुम्ही आम्ही त्यांचे अनंत पैलू समजू शकलो आहोत का घोर तमात असणाऱ्या माझ्या देशबांधवांचा उद्धार करून त्यांना कर्मयोगाची शिकवण देऊन त्यांना पायावर उभं करणं हे जर पाप असेल तर गुरुबंधू तर असेल तर गुरुबंधू ही लाख वेळा नरकात जायला तयार आहे विवेकानंदांना त्यानंतर झालेला मनस्ताप त्यांच्या मुखावर स्पष्ट दिसत होता ते उठून दुसऱ्या खोलीत गेले सारं वातावरण गंभीर झालं होतं बराच वेळाने विवेकानंद स्वतःच बाहेर आले खरंच सांगतो देशात भ्रमण केल्याने समाजातल्या व्यथा वेदना इतक्या जवळून पाहिल्यात की संवेदना कोमल झाल्यात मन झालं आहे ईश्वर शो शोधायचा असेल तर त्याची सेवा असावी असं वाटू आहे मला असं भाव विवश होऊन चालणार नाही ह्याची कल्पना आहे मला अजून खूप काम आहेत मी ठाकूरजींचा दास आहे ते आपल्या कार्याचा भार माझ्यावर सोपवून गेले आहेत त्यांच्या कार्याची नीट सुरुवात होत नाही तोवर अंतर्मनातून ते मला निश्चितपणे सांगत राहतील मी वृषाली केळकर आजच्या वचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्णार्पण मस्तो